नमस्कार मित्रांनो मित्रांनो, मी वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन करता या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांनी एल एल बी थ्री इयर 2022 सी ई टी दिलेली आहे आणि कॅप राउंड सेकंडसाठी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लेटर केव्हापासून मिळणार आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण घेणार आहोत। त्याचबरोबर ॲडमिशनची डेट काय असणार आहे, कोणत्या डेटमध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकतो हे देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, या कॅपच्या पोर्टलला तुम्ही आलात, एल एल बी थ्री इयरच्या पोर्टलला तुम्ही आलात, तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल 18 नोव्हेंबर 2022 रोजी फायनल राऊंड जे आहे ते कॅप राऊंड सेकंडसाठी फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचं या फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे त्यांनाच ॲडमिशन भेटणार आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा इतर काही कारणामुळं ज्यांचा समावेश सेकंड कॅप राऊंडमध्ये झालेला नाही किंवा जे रिजेक्ट झालेले आहेत त्यांची देखील लिस्ट तुम्ही इथं पाहू शकता। तर इथं नॉट कन्सिडर्ड कॅन्डिडेट्स फॉर फायनल मेरिट लिस्ट याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सेकंड मेरिट लिस्टमध्ये ज्यांचा समावेश केला नाही अशा विद्यार्थ्यांची यादी इथं आहे आणि समोर इथं रिझन देखील दिलेला आहे की तुमचा किंवा ज्या विद्यार्थी रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांचं रिझन काय आहे, का रिजेक्ट केलं आहे। तर ऑलरेडी ॲडमिटेड असेल तर त्यांना सेकंड राऊंडमध्ये चान्स दिलेला नाही किंवा ॲप्लिकेशन इनकम्प्लीट असेल, आता इथं पाहू शकता तुम्ही नाव वगैरे काही टाकलेलं नाही, तर असं ॲप्लिकेशनमध्ये काही चुका असतील तर त्यांना देखील घेतलेलं नाही। ऑप्शन फॉर्म नॉट फिल्ड, मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येकाला ऑप्शन फॉर्म हा कंपल्सरी दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये भरायचा आहे, तर त्यांनी जर ऑप्शन फॉर्म भरला नसेल तर इथं त्यांचा देखील नंबर किंवा समावेश या सेकंड कॅप राऊंडच्या फायनल लिस्टमध्ये केलेला नाही। त्याचनंतर क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जर काही क्वालिफिकेशनमध्ये डिस्क्रिपन्सी आले असेल किंवा कन्वर्जन सर्टिफिकेट व्यवस्थित अपलोड केलं नसेल तर हे शैक्षणिक कागदपत्रांबाबत काही त्रुटी असल्यामुळे देखील त्यांचा समावेश केला नाही। तर तुम्ही इथं अशा विद्यार्थ्यांची लिस्ट पाहू शकता। जर तुमचा नंबर चुकून यामध्ये आला असेल किंवा तुमचं काही फॉर्म न भरल्यामुळं क्वालिफिकेशन डिस्क्रिपन्सी असल्यामुळं नंबर यामध्ये आला असेल तर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन मिळणार नाही। त्याचबरोबर इथं फायनल मेरिट लिस्ट आहे एम एस म्हणजेच महाराष्ट्र स्टेट, ओ एम एस म्हणजेच अदर दॅन महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील विद्यार्थी आहेत त्यांची लिस्ट इथं आहे। तर आपला नंबर जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर आहे का नाही हे एकदा चेक करून घ्या। याच्यामध्ये जर तुमचा नंबर असेल तर तुम्हाला तुमचा विचार सेकंड राऊंडमध्ये कॅपसाठी कॉलेज अलॉटमेंटसाठी 100% केला जाणार आहे। आणि तुम्ही ज्या कॉलेजला फॉर्म भरलेला आहात त्या कॉलेजची मेरिट लिस्ट किती लागते त्यावर तुम्हाला ॲडमिशन मिळेल का नाही, तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल का नाही हे सर्व त्यावरती डिपेंड आहे। त्यामुळे तुम्ही ज्या कॉलेजला फॉर्म भरलात तिथली मेरिट काय लागते ह्यावरती पुढची भवितव्य अवलंबून आहे। तर इथं फायनल मेरिट लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची नावं आहेत, त्यांचं डेट ऑफ बर्थ सर्व माहिती इथं आहे आणि त्यांचे पर्सेंटेज एकूण जे सी ई टी इथं मार्क्स आहेत पी जी यू जी हे सर्व मार्क तुम्हाला दिसतील, तर या मार्कानुसार सी ई टीच्या मार्कानुसार तुम्हाला इथं ही फायनल मेरिट लिस्टही दिसेल आणि तुमचा नंबर याच्यामध्ये कुठं आहे ते तुम्ही चेक करू शकता। या ठिकाणी हे सिरियल नंबर आहेत, स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणू शकतो आपण त्याला, तर या स्टेट मेरिट लिस्टमध्ये आपला नंबर कितवा आहे हे तुम्ही पाहू शकता। मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं जवळपास 11,000 जागा शिल्लक आहेत आणि एकूण जर आपण पाहिलं तर किती विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केलेला आहे ते बघितलं तर 26,538 विद्यार्थ्यांनी हा फॉर्म जे आहेत ॲप्लिकेशन फॉर्म आणि ऑप्शन फॉर्म हे लॉक केलेले आहेत। तर यापैकी फक्त मॅनेजमेंट आणि रेग्युलर कॅप ॲडमिशन मिळून 11,000 जवळपास विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटणार आहे। मित्रांनो, ही झाली फायनल मेरिट लिस्टची माहिती।
तर आता आपण कॉलेज अलॉटमेंट सेकंड राऊंडसाठी ज्यांचा नंबर लागला आहे त्यांना कॉलेज अलॉटमेंट केव्हा लागणार आहे आणि ते कसं पाहायचं याची देखील आपण माहिती पाहणार आहोत. तर ते पाहण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर इथं लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर इथं आता सध्या राऊंड फर्स्ट नॉट अलॉटेड असं येतं आहे. तर इथं राऊंड सेकंड आणि इथं अलॉटमेंट स्टेटस कॉलेज मिळालं असेल तर ते इथं नाव दिसणार आहे. परंतु ही केव्हा दिसणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकता. तर इथं कॅप राऊंड सेकंडचं टोटल टाईमटेबल आहे. तर 18 तारखेला फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार होती तर ती झालेली आहे आणि अलोकेशन राऊंड जी आहे ती 21/11/2022 म्हणजेच तुम्हाला तुमचं अलोकेशन लेटर जे आहे कॉलेज मिळालं आहे की नाही हे आपल्याला आता 21/11/2022 रोजी समजणार आहे. तर याविषयी मी व्हिडिओ तेव्हा बनवेनच. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला लगेच ते समजेल की कॉलेज अलॉटमेंट पब्लिश झाला आहे की नाही. त्यानंतर जर कॉलेज अलॉटमेंट झालं असेल तर आपल्याला कॅन्डिडेट्स रिपोर्ट टू कॉलेजेस अँड सिक ॲडमिशन फॉर राऊंड सेकंड हे अतिशय महत्त्वाचं आहे. ही तारीख नोट डाऊन करा. जर तुमचा नंबर लागला असेल तर ते 21 तारखेला चेक करायचं आहे आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 22/11/2022 ते 25/11/2022 या फक्त 4 दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन हे घ्यायचं आहे. तुम्ही जर 26 तारखेला कॉलेजमध्ये गेलात तर तुम्हाला ॲडमिशन हे मिळणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांचं नंबर या सेकंड राऊंडमध्ये देखील लागणार नाही त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.